आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपा हा शेतकऱ्यांचा पक्ष. रामचंद्र डांगे, शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसह विविध कल्याणकारी योजना राबवणारा भाजपा हा पक्ष शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचे प्रतिपादन कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष, भाजपाचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांनी केले. भाजपा किसान मोर्चा कोल्हापूर जिल्हा चिटणीसपदी शिरोळ तालुक्यातील दानवाड येथील सामाजिक कार्यकर्ते भरमगोंडा पाटील आणि शिरोळ तालुका अध्यक्ष म्हणून उमळवाडचे दांडलिंग चौगुले यांची निवड झाल्याबद्दल कुरुंदवाड येथे भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांच्या हस्ते या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डांगे बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशात आणि राज्यात सत्तेवर असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने नेहमी शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजनेसह अनेक कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबवून त्या गावोगावी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवल्या आहेत. सामान्य तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत भाजपा किसान मोर्चाच्या माध्यमातून सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे भाजपा हा शेतकऱ्यांचा पक्ष असल्याचे मत भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश कोषाध्यक्ष अण्णर जमादार हे होते. यावेळी परिचय डॉक्टर कुमार पाटील यांनी करून दिला तर अण्णर जमादार यांनी किसान मोर्चाची ध्येयधोरणे विशद केली. या कार्यक्रमात नवनिर्वाचित कोल्हापूर जिल्हा चिटणीस पाटील आणि शिरोळ तालुका अध्यक्ष चौगुले यांचा सत्कार ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी डांगे यांनी आर्थिक मदत केली. यावेळी जयपाल माणगावे, पंचायत समिती सदस्य मल्लू खोत, नगरसेवक उदय डांगे, देवाप्पा पुजारी, सदाशिव आंबी, दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष अयुब पठाण, चांद कुरणे, महेश निकम, संजय तोडकर, उमेश काटकर आदी प्रमुख उपस्थित होते. शेवटी आभार नगरसेवक उदय डांगे यांनी मानले. महानकारी न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.